नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्यासाठी रोज भाविकांना आलेले विविध अनुभवांचे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असते जर का तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया आजचा अनुभव आपल्याला रोहित दादा यांनी पाठवला आहे दादा म्हणतात यावर्षी करोना आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन होते आम्ही देखील पुण्याहून आमच्या आईवडिलांकडे गावाकडे निघून गेलो आम्ही तिकडे गेल्यावर आईच्या शेजारी राहत असलेल्या काकूंनी स्वतःचे नवीन घर त्यांच्या कॉलनीत थोड्याच अंतरावर बांधले या नवीन घरात प्रवेश करण्यासाठी शेजारील काकूंनी नवीन घरी सत्यनारायणाची पूजा व जेवणाचा कार्यक्रम ठेवला आमच्या गावातही बरेचसे करोना आजाराचे पेशंट असल्याने आम्ही सर्व खूप काळजी घेत होतो शेजारच्या काकूंनी वडिलांना सत्यनारायणच्या पूजेचे व जेवणास आमंत्रण दिले त्यावेळी आम्हाला खूप मोठा पेच पडला की सत्यनारायणच्या पूजेला अशा गंभीर परिस्थितीत कसे जावे परंतु दुसरीकडे फार वाईट वाटत होते की सत्यनारायण भगवान यांच्या पूजेला जाता येणार नाही जर तेथे गेल्यास काकू उगीच जेवणाचा फार आग्रह करतील व त्या ठिकाणी जेवण करावे लागेल शेवटी वडील एकटेच पूजेसाठी गेले व पटकन प्रसाद घेऊन आले परंतु दोन तीन दिवस मला या गोष्टीचे खूप वाईट वाटत होते की मी पूजेला जाऊ शकलो नाही शेवटी मी श्री सत्यनारायण भगवान यांना संकल्प केला की वर्षातून चार वेळेस मी स्वत सत्यनारायण भगवान यांची पूजा माझ्या घरी करेल आम्ही पुण्याला आमच्या घरी परतल्यावर आम्हाला संक्रांतीच्या दिवशी नवीन घरात शिफ्ट व्हायचे होते परंतु नवीन घराचे रंगकाम व इतर कामे वेळेत पूर्ण न झाल्याने आम्हाला नवीन घरात संक्रांतीला शिफ्ट होता आले नाही मी आठ दिवसापूर्वीपासून घरी सांगून ठेवले होते की संक्रांतीच्या दिवशी श्री सत्यनारायण भगवान यांची मी नवीन घरात पूजा करेल व त्याच दिवशी आपण तेथे ते राहायला जाऊ परंतु नवीन घराचे काम पूर्ण न झाल्यामुळे आम्हाला नवीन घरात संक्रांतीला राहण्यासाठी जाता आले नाही तरी देखील का कोण जाणे मी घरच्यांना म्हटले की मी संक्रांतीच्या दिवशीच नवीन घरात सत्यनारायणची पूजा करेल आम्ही दोघे पती पत्नी ठरवल्याप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी नवीन घरात श्री सत्यनारायण भगवान यांची पूजा मांडली मी म्हटल्याप्रमाणे स्वत पोथी वाचनाला सुरुवात केली भगवान श्री सत्यनारायण यांच्या एक एक कथा वाचत गेलो सत्यनारायण कथेच्या चौथ्या अध्यायात साधुवाणी या नावाच्या व्यापाराची कथा सांगितलेली आहे हा साधुवाणी श्री सत्यनारायण भगवान यांना संकल्प करतो की जर त्याला संतती झाली तर तो सत्यनारायण भगवान यांची पूजा करेल त्याला प्रसन्न होऊन श्री सत्यनारायण भगवान यांनी एक कन्या रत्न दिले परंतु साधुवाणी मुलगी होऊन देखील श्री सत्यनारायणाची पूजा करत नाही व नंतर करेल नंतर करेल असे म्हणत राहतो त्यामुळे साधुवाण्याला पुन्हा वाईट दिवस अनुभवावे लागतात परंतु चूक कळल्यानंतर तो श्री सत्यनारायण भगवान यांची क्षमा मागून त्यांच्या पुढच्या आयुष्यात संक्रांतीच्या दिवशी श्री सत्यनारायण भगवानाची पूजा करतो त्यामुळे त्याला चांगले दिवस येतात याचा उल्लेख चौथ्या अध्यायाच्या शेवटी केलेला आहे हे वाचताना मला खूप आश्चर्य वाटले की मी देखील संक्रांतीच्या दिवशी श्री सत्यनारायण भगवान यांची पूजा करण्याचे ठरवले होते परंतु ते नवीन घराचे काम पूर्ण न झाल्यामुळे पुढे ढकलावे लागणार होते त्याचवेळी मला माझ्या श्री गुरु गजानन माऊलीने माधवाला दिलेली शिकवण आठवली ती म्हणजे श्री गजानन महाराज यांच्याकडे माधव दुःखी होऊन येतो तेव्हा महाराज म्हणतात माधवा जे करणे ते वेळेवर तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करसिनारी तहान लागल्यावर कूप म्हणजे विहीरखंडणे निरर्थक मला महाराजांचे हे वाक्य आठवताच मी त्वरित मनाशी पक्के ठरवले की आपण सत्यनारायणाची पूजा संक्रांतीच्या दिवशीच नवीन घरात करू व त्याप्रमाणे मी ठरवल्याप्रमाणे पूजा केली जेव्हा साधूवानाची कथा वाचताना मला साधू आणि देखील सत्यनारायणाची पूजा करणे लांबणीवर टाकत होता व त्यामुळे त्याला वाईट दिवस आले व शेवटी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी सत्यनारायणाची पूजा करू लागला आणि सुखी झाला खरंच यापूर्वी मी कधीही सत्यनारायण कथा ऐकली नव्हती व अशा पहिल्याच प्रसंगी मकर संक्रांतीच्या मुहूर्त साधून पूजेला बसणे आणि सत्यनारायण कथेत साधूवाण्याच्या कथेत मी जी चूक करणार होतो त्याप्रमाणे असणे व वा साधूवाणी याने देखील दरवर्षी संक्रांतीला सत्यनारायण भगवानाची पूजा करून सुखसमृद्धी प्राप्त केली महाराजांनी योग्य वेळी मला योग्य बुद्धी देऊन माझ्या संकल्पाप्रमाणे संक्रांतीला सत्यनारायण भगवानांची पूजा करून घेणे हे मला जरा चमत्कारिक वाटले खरंच त्या दिवशी मला अनुभव आला गुरु आपल्या शिष्याला कधीच चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही गणगण गन गणात गन गना बोते जय गजानन माऊली तर दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही हा तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात आणि तुम्हाला सगळ्यांना वा दादांचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आता वेळ आहे आपला प्रश्न म्हणजे प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथात वर्णन श्री गजानन विजय ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे महाराजांच्या खटल्याची चौकशी कुठे झाली आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे श्री गजानन विजय ग्रंथात वर्णन केलेले देवीदास हे पातुरकर यांचे वंशज होते आणि आता बघूया ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं मानिक उद्गीकर दोन ज्योती नाळकांडे तीन रेखा अहिरराव चार दिपाली महाजन पाच सुवर्णा शिंदे सहा वानखेडे सात अशोक ओसावार आठ कुसुम पडवळ नऊ पपिता भुरकंडे दहा वातुरकर अकरा कल्पना देशमुख बारा सायली पाठक तेरा गौरी गाडे चौदा मंगेशपुरी, पुरी पंधरा सीमा पाटील सोळा सुरेश तिबडेवाल सतरा उर्मिला दामले अठरा वैशाली देशमुख एकोणीस गजानन मेहरे वीस मोहिनी निरंतर एकवीस आर पांचाल तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत रहा, श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माउली नमहा, गण गण गणात बोते